नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता माने आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मशरूम कशा पद्धतीने साफ करायची आणि कटिंग ते पाहणार आहोत. या पद्धतीने 40 ते 30 रुपयाला मार्केटमध्ये मशरूम भेटते हे असे दिसते. थोडीशी यावरती रेती असते. यामध्ये पाणी टाकून आपण 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत. पाण्याने धुऊन घेतल्यामुळे याच्यावरची रेती निघून जाते. आता आपल्याला यामधले सर्व रेती निघून गेल्यानंतर 2 वेळा पाणी बदलायचं आहे आणि यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. तुम्ही रेती पाहिली ना पाण्यामध्ये कशी दिसते ती, तर आता आपण मीठ टाकून ही थोड्या ठेवल्यामुळे याची चव आणखीन वाढते आणि जो काही कचरा असेल तो परत निघून जातो. हे 5 मिनटं आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पहा छान चकाकी आलेले आहे. मशरूमसुद्धा आपले छान दिसत आहे. या पद्धतीने पाठीमागचा तो पातळ भाग असतो तो कोट करून टाकायचा, त्यामुळे मशरूम छान शिजले जातात. हे पहा मशरूम तसेही पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही. आता आपण हे मशरूम धुतल्यानंतर तर पांढरे शुभ्र दिसते, याची साल काढण्याची गरज नाही. तरीही तुम्हाला वाटत असेल हा वरचा भाग खूप काळपट आहे. ज्या पद्धतीने आपण बटाट्याची साल काढतो तशा हा वरचा पातळ लेअर याचं या पद्धतीने आपण काढून घ्यायचा आहे. हे पहा अगदी सहज निघतो, जास्त वेळ लागत नाही. जे मोठे मशरूम आहेत त्याचं आपण काढून घेऊया आणि छोटे जे मशरूम दिसतात त्याचं आपण तसंच ठेवणार आहोत. बटर मशरूम, अळंबी असे हे मशरूमला वेगवेगळे नावे आहेत. मशरूम खाणे अत्यंत फायद्याचे आहे. मशरूमची भाजी आणि मशरूम खाण्याचे फायदे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. बटर मशरूम, पनीर मशरूम असे अनेक प्रकार आपण मशरूमचे अगदी सहज बनवू शकतो. या पद्धतीने किती पांढरे शुभ्र छान आपले मशरूम बनलेले आहेत. आता असे त्याचा पाठीमागचा भाग कट करून या आकारामध्ये आपण मशरूम कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्हीही मशरूम कट करून घेऊ शकता. या पद्धतीने आपण सर्व मशरूम कट करून घेतलेले आहेत. अगदी झटपट कट करून होतात, जास्त वेळ लागत नाही. हे पहा छोटे मोठे तुम्हाला हवे ते शेप तुम्ही ते देऊ शकता. पातळ मशरूम कट केल्यामुळे त्याची चव छान लागते आणि सर्व ग्रेव्ही मसाला यामध्ये छान जातो आणि भाजी आपली स्वादिष्ट बनते. तर या पद्धतीने भाजी बनवण्यासाठी हे आपला मशरूम तयार आहे. चला तर मग, तुम्हाला या चॅनलवरच्या रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा. या पद्धतीने आता आपण सर्व मशरूम कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असाच एक नवीन उपयुक्त व्हिडिओ घेऊन.